नमस्कार, मी प्रज्ञा कर्जवकर, सर्व प्रेक्षकांना जय महाराष्ट्र। आणि आता बातमी आहे पुण्यातून। पुण्यात पुन्हा कोयता गँगची दहशत, तर एरवड्यात गाड्यांची तोडफोड करण्यात आली आहे। तर पुण्यात गाड्यांची पुन्हा तोडफोड करण्यात आल्याची बातमी समोर येते। पुण्यातील एरवडा परिसरात 20 ते 25 गाड्यांची तोडफोड करण्यात आली आहे। तर 2-चाकी 4-चाकी गाड्यांची संख्या मोठ्या प्रमाणावर आहे। तर दहशत माजवण्यासाठी हा सर्व प्रकार केल्याचा समोर आलाय। तर पुण्यात पुन्हा कोयता गँगची दहशत पाहावयास मिळते। एरवड्यात गाड्यांची तोडफोड करण्यात आलेली आहे। पुण्यात गाड्यांची पुन्हा तोडफोड करण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आलेला आहे। पुण्यातील एरवडा परिसरात 20 ते 25 गाड्यांची तोडफोड करण्यात आली आहे। तर 2-चाकी 4-चाकी गाड्यांची संख्या मोठ्या प्रमाणावर आहे। तर या संदर्भात अधिकची माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी रोहन कदम। रोहन, पुण्यात पुन्हा कोयता गँगची दहशत पाहावयास मिळते, या संदर्भात ताजा तपशील। नक्कीच प्रज्ञा, खरं तर आपण गेल्या काही दिवसांपासून सातत्याने पाहतोय की पुणे शहरामध्ये कोयता गँग जी आहे ती पुन्हा एकदा सक्रिय झालेली पाहायला मिळते। शहरातील विविध भागांमध्ये जी आहे ती अशा प्रकारची कोयता गँग कडून हायडस करून दहशत माजून जे आहे ते लोकांच्या मनामध्ये भीती निर्माण करण्याचा प्रयत्न जो आहे तो सुरू झालेला दिसतोय। खरं तर एरवड्यातल्या पाहायला गेलं तर ह्या मागच्या सगळ्या महिनाभरामधली ही जवळपास तिसरी घटना पाहायला मिळते। तर वर्षभरामध्ये जी आहे ती आकडेवारी समोर येते, त्यामध्ये जवळपास 4,500 गुन्हे दाखल पुण्यामध्ये झाले। त्यातील जवळपास 1900 गुन्हे जे आहेत ते केवळ येरवडा या परिसरामध्ये घडलेले पाहायला मिळत आहेत। त्यामुळे येरवड्यामध्ये सातत्याने अशा घटना होत असताना पोलीस नेमकी का सातत्याने बघायची भूमिका घेत आहेत, का ठोस पावले उचलत नाहीत, हा प्रश्न निर्माण झालेला आहे। येरवडा जो हा भाग आहे तो भाग कायमच या दहशतीसाठी गुंडगिर्दीसाठी नावाजलेला मागील काही वर्षांपासून होता, परंतु ही जी सक्रियपणे टोळी युद्ध जे विविध टोळ्यांमध्ये होत होतं सातत्याने ते 2 टोळ्यांमध्ये पाहायला मिळत होतं, परंतु आता जे ते सर्वसामान्य नागरिकांना या सगळ्याचा त्रास व्हायला लागलाय। कारण हे 2 टोळींमधलं युद्ध न राहता आता जे ते नागरिकांच्या घरापर्यंत येऊन पोहोचलेलं आहे, अगदी रस्त्यावर लावलेल्या गाड्या। सातत्याने पुण्यातल्या सुरक्षेचे धिंडवडे निघत आहेत। पोलीस सध्या तरी बघ्याची भूमिका घेत असल्याचं चित्र आहे। मात्र या प्रकरणात पोलिसांकडून कोणती कारवाई करण्यात आलेली आहे का? नक्कीच, आपण पोलिसांशी हा संपूर्ण प्रकार जेव्हा समोर आला त्यावेळेस आपण पोलिसांशी बातचीत करण्याचा प्रयत्न केला। पोलिसांकडून सांगितलं जात आहे की आता तरी 2 जणांना जे ते ताब्यात घेतलेलं आहे, त्यांच्याकडून चौकशी केली जाते की हे मुलं जे ते या सगळ्या प्रकरणामध्ये होते का। काही अल्पवयीन देखील या कोयताच्या माध्यमातून त्यांनी देखील गाड्या काल रात्री फोडल्याची माहिती समोर येते, मात्र ते अल्पवयीन कोण होते, त्यांनी कशासाठी हे सगळं केलं, याच्या पाठीमागचं नेमकं कारण काय होतं हे अद्याप पोलिसांना समजलेलं नाहीये। परंतु पोलीस या सगळ्याचा तपास करतायत, परंतु केवळ गाड्या फोडल्यानंतर पोलिसांनी 4-5 लोकांना अटक करून हे सगळं थांबणार नाहीये, तर याच्यावरती कायमस्वरूपी तोडगा कशा रीतीने करण्यात येईल हे पाहणं महत्वाचं आहे। कारण का एक ना एक रोज दिवसाआड जे आहे त्या अशा घटना होत आहेत आणि या घटना ज्या आहेत त्या पुण्याला बदनाम करणाऱ्या घटना सातत्याने घडताना पाहायला मिळत आहेत। त्यामुळे इथून पुढच्या काळामध्ये मोठ्या लेवलवरती वरच्या लेवलवरती जे आहेत ते पोलीस नेमकी काय भूमिका घेत आहेत, गृह खातं नेमकं काय भूमिका घेत आहे आणि ह्या सगळा प्रकार थांबवा म्हणून काय पावले उचलली जाते ते पाहणं महत्वाचं। धन्यवाद रोहन तुम्ही दिलेल्या माहितीसाठी।